नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण आलेलो आहे टेबल लँड वरती. बघू शकता संपूर्ण हिरवं गार टेबल लँड झाले. मागच्या साईडला बघू शकता आपल्या दोन नद्यांचा संगम आहे. मागच्या साईडला पाहिला, आता तुम्हाला मी केव मध्ये घेऊन जातो. केव मध्ये कशा प्रकारचं वातावरण आहे, केव कशा प्रकारची तुम्हाला दाखवतो मी. चला तर मित्रांनो, आपण चाललो आहे आता गुफेमध्ये. गुफेमध्ये काय काय भेटतं काय नाही भेटतं तुम्हाला दाखवतो मी. आता मित्रांनो बघू शकता, हे आहे पठार आणि या पठाराच्या आतल्या साईडला आहे गुफा. तर त्या गुफेमध्ये आपण चाललोय आणि इकडच्या साईडला हे संपूर्ण तुम्ही जंगल पाहताय. हे जंगल आहे आणि आतल्या साईडला गुफा आहे. तर गुफा कशा प्रकारची मी तुम्हाला घेऊन जातो आणि दाखवतो. आता बघू शकता अशा प्रकारे पायऱ्या खाली उचलत उतरत उतरत आपल्याला खालच्या साईडला जायला लागतं. आणि अशा प्रकारची ही गुफा आहेत ना, आतल्या साईडनं मी तुम्हाला दाखवतो. अशी एकदम अशा प्रकारची कोरीव अशी गुफा आहे. आणि आतल्या साईडला रेस्टॉरंट आहे. बघू शकता असं रेस्टॉरंट आहे. तुम्ही मित्रांनो बघू शकता ही अशा प्रकारची केव आहे. आणि या केव मध्ये असं रेस्टॉरंट डेव्हलप केलंय. आणि या केव मध्ये जाण्यासाठी अजून एक रस्ता आहे. इथल्या साईडनं तुम्ही बघू शकता, तुम्हाला दिसतंय भुयारे. आतल्या साईडला जायचं असतं. इथं कॅफे, इकडच्या साईडला चाय कॉफी नाश्ता स्नॅक तुम्हाला पाहिजे ते भेटू शकतं. आणि अशा प्रकारचं इकडच्या साईडला व्ह्यू आहे, पाहू शकता तुम्ही. आणि खालच्या साईडला हे संपूर्ण जंगल आहे, त्याला आपण टायगर केव म्हणून म्हणतो. अजून तुम्हाला दाखवतो आतल्या साईडनं व्ह्यू कसे आहेत ते बघू शकता. हे अशा प्रकारचं केव पाहायला भेटते आपल्याला. आता आपण आतल्या साईडला जाऊया. बघू शकता ही केव आहे. आणि त्या केवच्या मध्ये अजून एक छोटीशी केव बघू शकता इकडे एक आहे. आणि इथन अजून एक केव आहे छोटीशी. त्याच्या आतल्या साईडला टायगर्स आहेत. तर ते टायगर काय आता खरे खरचे नाही आहेत. बघू शकता तुम्हाला दाखवतो. इकडं भरपूर अंधार आहे. साईट आहे इथल्या साईडला अजून एक केव आहे. ती काय दिसना झाली, तुम्हाला नंतर दाखवतो मी. इकडच्या साईडला आता आपण बाहेरच्या साईडला जाऊ. ह्याच्यामध्ये कसं आहे, फक्त इकडं आतल्या साईडला अजून एक केव आहे. तिकडच्या साईडला फक्त आता स्टॅच्यू आहेत, जे की टायगरचे स्टॅच्यू आहेत. आणि बाहेरच्या साईडला आल्याच्या नंतर ही अशा प्रकारची पुन्हा एक गुफा लागते बघा, दुसऱ्या साईडनं उघडते. आता आपण ह्या साईडनं आता बाहेर आलो इकडच्या साईडनं. हे अशा प्रकारचं वातावरण आहे जबरदस्त इकडच्या साईडला. आणि इकडच्या साईडला बघू शकता ससा 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 बघू शकता मित्रांनो. पांढरा शुभ्र असा ससा आहे आतल्या साईडला. आणि तसंच वेगवेगळ्या कलरच्या इकडच्या साईडला चिमण्या पण आपल्याला पाहायला भेटतात बघू शकता मित्रांनो. तो पांढरा शुभ्र ससा आहे, गारकलाय जरा थंडीमुळे बघू शकता. आणि इकडे चिमण्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, इकडच्या साईडला चिमण्या पाहायला भेटतात आपल्याला, ज्यांच्या की चिवचिवाटमुळं वातावरण एकदम मस्त होतं. ऐकूसं वाटतो कारण का आजकाल चिमण्या जास्त कुठे दिसत नाहीत. इकडच्या साईडला बघू शकतो आपण हे हँडीक्राफ्ट. एक स्टोर आहे, हँडीकॅप आहे, हँडीक्राफ्ट. क्राफ्ट म्हणजे की आपली छोट्या छोट्या वस्तू असतात बघा, जसं की चिनी मातीच्या वगैरे वापरतो, लाकडाची खेळणी वगैरे. ट्रॅक्टर बघू शकता इकडच्या साईडला. अशा प्रकारचं संपूर्ण इकडच्या साईडला हे स्टोर आहे. हॅट्स वगैरे तिकडच्या साईडला, गॉगल्स आहेत. जे पण लोकांना पर्यटकांना आवडतं ते इथून घेऊ शकतात. जास्त करून लाकडाच्या वस्तू आहे तिकडच्या साईडला पाहायला भेटतात आपल्याला बघा. बघू शकता शोकेस पीस वगैरे अशा प्रकारचे इकडच्या साईडला बघू शकता तुम्ही. अशा प्रकारचे एकदम इंटरेस्टिंग असे केव आहे आपल्याला पाहायला भेटते. वैकी आता गरमागरम आपण चहा सांगितला इकडच्या साईडला. हे आपले दादा आहेत, युट्यूब चॅनल आहे ना आपल्या. हो बघू शकता अशा प्रकारचा थंडीत मस्त वैकी चहा घेऊया आपण. आता चहा घेऊया मस्त वैकी मित्रांनो. वातावरण एकदम थंडीत थंड वातावरण, चहा गरम घ्यायचं एकदम मजाच वेगळी असते. एक नंबर. कधी इकडे आला तर इकडच्या साईडला तुम्ही नक्की व्हिजिट करा. टायगर राहिलीत आता, कारण का लोकांना आता रिअल बघायला भेटत नाहीत. अशा प्रकारचे टायगर तुम्हाला दाखवायला लागतात. तर अशा प्रकारची ही जबरदस्त अशी मित्रांनो केव आहे. आला तर इकडच्या साईडला तुम्ही व्हिजिट करा नक्की. मित्रांनो अशा प्रकारची ही केव होती, ह्याला टायगर केव म्हणतात. आता केव तर टायगर्स तर काय राहिले नाहीत, आता फक्त स्टॅच्यू राहिलेत. आता जाऊया आपण वरच्या साईडला. चला
वरती जाऊया मित्रांनो, आपण आपली केव झाली बघून चला वर जाऊया आपण आता. मित्रांनो अशा प्रकारची ही केव होती जबरदस्त अशी. मागच्या साईडला घनदाट जंगल आहे आणि खालच्या साईडला इकडच्या साईडला केव आहे. चला आता आपण जाऊया वरती. आपण आलोय आता वरच्या साईडला, बघू शकता इकडच्या साईडला असं वातावरण आहे. वाजीगर इकडं आणि खालच्या साईडला दोन नद्यांचा संगम, सुंदर असं निसर्गाचं नयनरम्य दृश्य आपल्याला पाहायला भेटतंय.